ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भोर शहरातील सावत्रा आईची धारदार शस्त्राने डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या करणारा आरोपी शिवम अंकुश शिंदे याला नवी दिल्लीतून गुरुवारी दिनांक 21 जुलै रोजी भोर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन अखेर गजाआड केलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीवरून भोर येथील धन्वंतरी हाइट्स येथील रेशमा अंकुश शिंदे वय 36 राहणार बाजरवाडी तालुका भोर हिच्या सोबत अंकुश शिंदे यांनी दुसरे लग्न केले होते। या कारणावरून अंकुश शिंदे यांची पहिली मयत पत्नी हिचा मुलगा शिवम अंकुश शिंदे वय 21 याने रेशमा शिंदे हिचा गळा कापून तसेच डोक्यात पाट्याचा दगड मारून खून केला होता। याबाबत भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास विठ्ठल दबडे पोलीस निरीक्षक भोर पोलीस स्टेशन हे करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी शिवम शिंदे हा गेली 20 दिवसांपासून एका ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या शहरात फिरत होता। तसेच त्याने आतापर्यंत कोल्हापूर, आंध्र प्रदेश, तिरुपती, तेलंगणा, ओरिसा, मुंबई, मध्य प्रदेश, हरियाणा येथे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता। तसेच त्याने दिल्ली येथे एक स्वीट मार्टच्या दुकानात गेले 3 दिवसापासून पार्सल पोच करण्याचे काम करीत होता। तांत्रिक तपास आणि कौशल्याच्या सहाय्याने गुरुवार दिनांक 21 रोजी दिल्ली येथून ताब्यात घेऊन भोर पोलीस स्टेशन येथे आणून त्यास गुन्ह्यामध्ये अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यास माननीय भोर कोर्टात हजर केले असता त्यास 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक शेळके, पोलीस हवालदार विकास लगस, अजय साळुंके, दत्तात्रय खेंगरे, भोर पोलीस स्टेशन, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कोळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके यांनी केली आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विलास मादगुडे, भोर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।